कोरोना की पार्श्वभूमि पर जहां पर महाराष्ट्र यहां पर पूरी तरह से लॉकडाउन यहां पर किया गया है, उसी की धरती पर आप यहां पर देख सकते हैं नगर पालिका प्रशासन में हम यहां पर इस वक्त मौजूद है। यहां पर आप देख सकते हैं कि सब्जी मंडी के लिए यहां पर लोगों को लाइसेंस देने का यहां पर काम किया जा रहा है, लेकिन सोशल डिस्टेंसिंग का यहां पर पूरी तरह से अभाव नज़र में आ रहा है। अगर नगर परिषद की ओर से ही अगर सोशल डिस्टेंसिंग का ये गलत यहाँ पर करने का काम यहाँ पर किया जा रहा है तो नगर परिषद कहीं ना कहीं यहाँ पर संदिग्धता में यहाँ पर दिख सकती है। आपको मैं दिखा दूँ कि यहाँ पर लोग जो है जमावड़े के इसमें यहाँ पर खड़े हैं। देखिए यहाँ पर कोई किसी भी तरह की सोशल डिस्टेंसिंग का डिस्टेंस किसी के अंदर नहीं दिखाई दे रहा है। ये काम पूरी तरह से नगर पालिका प्रशासन और उनके अधिकारियों का है इन लोगों को समझाकर बोलने के लिए, लेकिन यहाँ पर पूरी तरह से जो है अधिकारी यहाँ पर अनभिज्ञ नजर आ रहे हैं। भाजीपाल्याच्या ठिकाणी जी गर्दी होत होती ती गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे म्हणून आपण विखुरल्या स्वरूपात बाजार भरलेला आहे। तर याच्यामध्ये आपण लोकेशन फिक्स केलेले आहे डीएड कॉलेज समोर 15 पासेस, लहाने लाऊट समोर 15 पासेस, लद्दड हॉस्पिटलच्या पाठीमागे 15 पासेस, सय्यद हॉस्पिटल समोर 4 पासेस आणि ITI कॉलेज समोर जे मोठ्याला ग्राउंड आहे मलकापूर रोडवरचं तिथे 30 पासेस असे आपण डिस्ट्रीब्युट केलेले आहेत। आता यामध्ये आपण हीच काळजी घेतलेली आहे की जो एरिया सील केलेला आहे त्या एरियातील लोकांना बाहेर येऊ नये, म्हणून आपण त्या व्यतिरिक्त जो एरिया आहे त्यातील भाजीपाल्यांना आपण पासेस दिलेला आहे। आता इकबाल नगर जोहर नगर मधले जे कोणी व्यक्ती होते त्यांना असा त्रास व्हायला लागला होता की आपल्याला भाजीपाला भेटत नाही, तर आपल्याला जे SP साहेब आहेत त्यांचा आज पत्रव्यवहार झाला, त्यांनी असं सांगितलं DYSP साहेब बरकते साहेबांचा मला फोनही आला होता, त्यांनी सांगितलं की त्या एरियामध्ये किमान 20 बॉक्स बनवायचे, तर आपण 20 बॉक्स बनवलेले आहेत, एक स्मशानभूमीसमोर आणि दुसरा एक डोंगरे चौक शादीखानासमोर आपण 10-10 बॉक्स तिथे बनवले आहेत ज्याच्यामध्ये सोशल डिस्टन्स मेंटेन करण्यात आलेलं आहे। आता त्या एरियामधले ज्या काही 20 क्लासेस आहेत त्या 20 लोकांना आपण त्या एरियातील फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे त्याच्यामध्ये कोणाची वशिलेबाजी नाही किंवा फोनही नाही आपण असं ॲक्सेप्ट करत नाही, जो येणार त्याला पास भेटणार। आता या भाजीपालावाल्यांचं असं आहे की बऱ्याच भाजीपाल्यांकडे लायसन नाही आहे, ऑब्विसली नसतंच, कोणीही शेतकरी असतो त्याच्याकडे भाजीपाला विकायचा लायसन नसतो, तर आपण काय करतोय की जो येईल भाजीपाला विकायचा ठीक आहे भाजीपाला विका, तुम्ही तिथं जाऊन भाजीपाला विकायचा आहे। आता जोहर नगर आणि जे मिर्झा नगर आहे आपण तिथे 20 पासेस 20 बॉक्स बनवलेले आहेत, आता त्याचं 20 पासेस वाटण्याचं काम चालू आहे। आपण त्यांना ही पण सूचना करतोय की आता हे जे काही हराशी वगैरे होईल आता हराशीचा बंदोबस्त जे आपले DYSP साहेब आहेत त्यांनी म्हणाले मला की बघ त्या एरियातील जे लोक आहेत त्यांना आपण बाहेरून जो भाजीपाला येईल तो इकबाल चौकामध्ये तिथं हराशी होईल आणि तो त्यांना माल डिस्ट्रीब्युट केला जाईल, जेणेकरून त्या सील एरियामधलं कोणी व्यक्ती बाहेर येऊ शकणार नाही आणि बाहेरचा व्यक्ती आतमध्ये जाणार नाही। आता हराशी सुरू होणार आहे का? आता हराशीचं आपलं पुढचं अजून डेव्हलपमेंट बाकी आहे, त्यामध्ये अजून सुधारणा करणं चालू आहे, जसजसं याच्यामध्ये डेव्हलपमेंट तसं सुधारणा होत आहे। जर का लायसन देऊन राहिलो इश्यू करून राहिलो तर त्या लोकांना भाजीपाला अवेलेबल झाला पाहिजे विकायसाठी, हो जर हराशी झाली नाही तर भाजीपाला विकले जाणार तेही बरोबर त्या संदर्भामध्ये।